सकाळी आपला मतदानाचा हक्क बजावला। आपण पाहतोय साताऱ्यातले राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार उदयनराजे भोसले, तसंच त्यांचे प्रतिस्पर्धी आणि साताऱ्यातले भाजप शिवसेना आघाडीचे उमेदवार नरेंद्र पाटील या दोघांनी मतदान केलं। तिकडे कोल्हापुरात धनंजय महाडिक सहकुटुंब मतदान करण्यासाठी पोहोचले होते। सांगलीमध्ये सुद्धा मोठा उत्साह मतदानाचा दिसतोय। विशाल पाटील यांनी मतदान केलं, तर बारामतीमध्ये कांचन कुल, सुप्रियाताई, अजितदादा यांच्यासह सगळ्यांनी मतदानाचा हक्क बजावला। इकडे विजयसिंह मोहिते पाटील आणि रणजितसिंह मोहिते पाटील या सगळ्यांनी अकलूजमध्ये मतदान केलं। मोहिते पाटील कुटुंबीय एकत्रित पोहोचले होते मतदानासाठी। सांगलीमध्ये सुद्धा विशाल पाटील यांनी मतदान केलं आणि दिग्गजांनी आज ज्यांचं ज्यांचं आज मतदान आहे या सर्व 14 मतदारसंघात दिग्गजांनी आज भल्या सकाळी मतदानाचा हक्क बजावला। आता आपण एक एक ठिकाणचे दृश्य पाहूयात। साताऱ्यात उदयनराजे भोसले हे आपल्या आई आणि पत्नीसह मतदान करण्यासाठी पोहोचले होते। उदयनराजे यांना विजयाचा मोठा विश्वास आहे, खास आपल्या कॉलर स्टाईलनी आणि बिनधास विधानांनी जिल्ह्यासह राज्यात प्रसिद्ध असलेले उदयनराजे यांना नरेंद्र पाटील यांच्या रूपानं साताऱ्यात तगडं आव्हान मिळालं आहे। साताऱ्याचे लोकसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी मतदान केले, आपल्या सोबत महाराज आहेत, त्यांना विचारू, तुम्ही मतदान केलं, पहिल्यांदा मतदारांना काय आवाहन कराल जे घराबाहेर पडत नाहीयेत किंवा इतर कुठल्याही कारणास्तव मतदान करणं टाळतात? व्होटिंगच्या दिवशी जे लोक आउटिंगला जातात ना, ते सगळ्यात ते नेगेटिव्ह हे थॉट प्रोसेस आहे। तुम्हाला सुट्टी पाहिजे तर खास करून एक दिवस सेपरेट देऊ आपण ना तुम्हाला, पण ज्या दिवशी व्होटिंग आहे तुम्ही तो तुमचं मतदानाचा हक्क बजावला पाहिजे। तुमचं संपूर्ण पुढचं लाईफ तुमच्या त्याच्यावरती अवलंबून असते। 5 वर्षापूर्वी ज्यांनी आता मतदानाचा हक्क चांगल्या पद्धतीने बजावला असता तर आज उपासमारीची वेळ आली नसती। ह्या 5 वर्षाच्या कालावधी म्हणजे जे घडलं हुकुमशाही आली नसती आणि ह्या 5 वर्षात जे घडलं हे GST BST ज्याच्यामुळे व्यापारी वेळ त्रासून गेलेत ही वेळ आली नसती। मग ही वेळ आली लोकांनी जेवढ्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या केल्या त्या आत्महत्या घडल्या नसत्या। आज त्या कुटुंबावरती ज्या लोकांनी आत्महत्या केल्या त्या कुटुंबावरती जे मानसिक आघात झाले किंवा त्यांची जी कुटुंबी म्हणजे आज त्या परिस्थितीतून दुःख परिस्थितीतून जाते किंवा ते संपूर्ण म्हणजे फॅमिली डिस्टर्ब ती झाली नसती। आता येत ना तर लोकशाहीतले राजे, मी तर सांगू शकतो की खरोखर जायचं का नाही, व्यक्ती स्वातंत्र्य आहे ना, तुम्हाला घ्या जाऊ नका। आम्ही इतकं फिरतोय पण लोकांमध्ये किंवा मतदारांमध्ये तसं गांभीर्य जे ते एकूण प्रक्रियेबाबत किंवा अवेअरनेस जो आहे तो पाहायला मिळत नाही। अगदी आपले उमेदवार कोण आहेत, त्यांची क्रेडिबिलिटी काय आहे, त्यांनी केलेली कामं काय, इथपासून फारसा फरक जो आहे तो सामान्य किंवा निम्नस्तरातल्या मतदाराला पडत नाही। याचा निवडणुकीवरती किती परिणाम पाहता तुम्ही? नाही यावेळेस होणार, यावेळेस तुम्ही बघा। आता मला वाटतं पहिल्या फेजमध्ये इकडचं नागपूर या भागात झालं ना, तिथं टेम्परेचर तर जास्त असतं इथल्यापेक्षा, उन्हाळ्यात तिथं जास्त असतो ना। किती होतं टेम्परेचर यावेळेस तिथं? 42 43 44 तर असतंच। आणि तेवढ्या ह्याच्यात मला सांगा, त्या मानाने मतदान झालं भरपूर, कम्पॅरेटिव्ह जर रेशो बघितला तर झालं। आणि ह्याचं जेव्हा जास्त मतदान होतं त्यावेळेस त्याचं अर्थच आहे, सरकारच्या विरोधात लोक बाहेर पडून मतदान करतील, करणार सगळे झाडून पुसून करणार। या सगळ्यामध्ये आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे प्रचाराच्या दरम्यान उद्धव ठाकरे आले आणि त्यांनी तुमच्यावरती टीका केली होती की तुम्ही संसदेमध्ये फार उपस्थिती नाही किंवा प्रश्न विचारलेले नाहीत किंवा काय नाही। शिवसेनेमध्ये कशाला उपस्थित राहू संसदेमध्ये? संसदेत मी काय करतो आणि काय नाही करतो माझं कार्य माझं दाखवतो। ह्यांच्याकडनं पोस्ट कवती गेला हे काय तिथं रजिस्ट्रार म्हणून बसलेत का? हा त्यांच्याकडनं घ्यायची आज किती हे होतं, काय झालं, काय काम काय केलं, एवढं असेल तर तुम्ही पुढच्या वेळेस तुम्ही इथनं उभं राहा ना। जे जे असे म्हणतात ना, मग ह्यावेळेस त्यांनी फॉर्म भरायला पाहिजे ना, कशाला उगीच तिकडनं इकडनं स्वतः कधी निवडणुकीला सामोरे जाणार नाही, नुसतं आपलं बसणार असं आणि मग नुसतं डरकाळ्या मारणार। हो ते असं झालं पाहिजे तसं झालं पाहिजे, हाय ना हिंमत उतरा ना रिंगणात, मग बघू ना।
कोण काय मुख्यमंत्र्यांनी ताकद लावली होती बऱ्यापैकी या सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये तुमच्या विरोधात एक वातावरण तापवायचा प्रयत्न केला याच्या व्यतिरिक्त तुमचं मताधिक्य उत्तर देईल का तसं नाहीये ते तुम्हाला लक्षात आलं नाही ते माझे चांगले खास मित्र आहेत त्यांनी माझ्या विरोधात ताकद लावली नाही त्यांनी दक्षता घ्यायला आले होते की सगळं उदयनराजेंचं मतदान व्यवस्थित होणार आहे ना त्याच्या सूचना त्यांनी त्या सगळ्या सगळ्या लोकांना दिल्या आहेत मला माहित आहे ना माझा मित्र काय ते असं करूच शकत नाही तेव्हा शप्प सांगतो अजिबात नाही करणार तुमच्या स्टाईलवरती वागण्यावरती चालण्या बोलण्यावरती टीका केली जाते की तुम्ही छत्रपतींचे वारसदारात पण काय केलं मला सांगा काय केलं काय कॉलर तुमच्या कॉलर उडवण्यावर गाण्यावरती भ्रष्टाचार तर नाही केला भ्रष्टाचार माझी स्टाईल नाही आहे आज मला सांगा मी एवढं कडकपणे जताटपणे बोलतोय का कोणाचा दम नाही माझ्या विरोधात बोलायची कारण की त्यांना माहिती आहे मॉरली हे जे पात्र आहे म्हणजे मी ते पात्र म्हणून असेल किंवा कॅरेक्टर म्हणा नाही तर काय पण म्हणा कोणी असं म्हणत नाही की यांनी आमचं वाईट केलं यांनी यांच्यामुळे आमचं वाटोळं झालं मग बाकीचं काय घेणं नाही मला बोलणारच ना आणि मी का करतो स्वतःला जाणीव करून देतो की ठीक आहे की असंच करेक्ट तुम्ही राहिलं पाहिजे कॉलर उगीच कोणी पण असं उडू शकत नाही त्यांनी उडून दाखवाय लोक काय न करतात आणि त्यात एकाजण एकदम म्हणलं कॉलर फाटली हा माझा शर्ट एक माझी कॉलर फाटली माझा शर्टची कॉलर फाटली तुम्हाला काय मी शिवून घेईन ना नाही तुम्हाला एवढी हाऊस पडली असेल तर तुमच्याकडनं पण घेतला असतं शर्ट पण ते कुठल्या पैशात नाही घेतलं त्यामुळे मी मानगडी पडत नाही धन्यवाद उदय महाराज हे होते उदयनराजे या सगळ्या साताऱ्याच्या निवडणुकीमधलं हे एकमेव असे उमेदवार आहेत ज्यांचं म्हणणं आहे की मताधिक्य हे मतदार ठरवतील त्यांच्यावरती जी टीका झाली त्याला अत्यंत सडेतोड उत्तरं त्यांनी दिली माझे मोरल्स आहेत आणि जे माझ्यावरती टीका करतायत त्यांनी स्वतः माझ्याविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरावं असंही त्यांनी उद्धव ठाकरे यांना आवाहन दिलंय तर मुख्यमंत्री हे माझीच काळजी घ्यायसाठी साताऱ्यामध्ये आले होते असा दावाही त्यांनी केला व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सर वैभव सोनोने न्यूज 18 लोकमत सातारा पाहूयात साताऱ्यात